आपण साधारणपणे पाहत असाल की मुंबईत आणि MMR रिजनमध्ये म्हणजे मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये गमती जमती अनेक होत आहेत. पहिली हीच गोष्ट मला आपल्यासमोर आणायची आहे की येत्या काही दिवसांमध्ये कोस्टल रोड, जे पूर्णपणे उद्धव साहेबांचं स्वप्न होतं, जे पूर्णपणे काम आमचं आहे, आणि साधारणपणे आपल्याला देखील आठवत असेल अंडरसी टनल असेल किंवा कोस्टल रोड असेल, प्रत्येक आठवड्यात आमची बैठक असायची कुठच्या त्याच्यावर अडचणी आहेत का, काही अडथळे आहेत का ते दूर करायला, आणि त्यानंतर आपल्या सर्वांनाच सोबत घेऊन आपण तिथे व्हिजिट करायचो. प्रत्येक महिन्यात एक तरी व्हिजिट असायचीच असायची, आणि आपण सगळ्यांनी देखील माझ्यासोबत खासदार साहेबांसोबत कोस्टल रोडची पाहणी केलेली आहे, ते अंडरसी टनलची पाहणी केलेली आहे, आणि आता ज्यांचा मुंबईशी काडी मात्र संबंध नाही, संबंध असला तर एवढाच आहे की मुंबईला लुटतायत असं सरकार ह्या कोस्टल रोडचं काही भागाचं उद्घाटन करणार आहे. आता हे कितपत योग्य आहे मला माहीत नाही, कारण जेव्हा आम्ही कोस्टल रोड बनवत होतो त्याचसोबत आपल्याला आठवत असेल January 2020 पहिला गर्डर MTHL देखील उद्धव साहेबांनी लावला होता, म्हणजे अटल सेतूचा, आणि ते दोन्ही जोडायला मध्ये वरळी शिवडी कनेक्टर हा देखील आपण बनवत होतो. MTHL गंमत सांगायची तर खरं तर MTHL टाइमलाईन प्रमाणे MTHL हे September 2023 पूर्ण व्हायला पाहिजे होतं. काय झालं माझं, मग October 2023 वरळी शिवडी कनेक्टर पूर्ण व्हायला पाहिजे होतं, आणि त्यानंतर December 2023 कोस्टल रोड हा पूर्णपणे तयार असायला पाहिजे होता. महाविकास आघाडीचं सर सरकार असतं तर हे तशाच्या तसं पूर्ण झालं असतं. आत्तापर्यंत नरीमन पॉईंट कफ परेडचा कनेक्टर देखील आम्ही पूर्ण केलं असतं. असो हे न होता आपल्याला आठवत असेल MTHL हे 3 महिने पूर्णपणे तयार होतं पण उद्घाटन झालं नव्हतं. 3 की 5 महिन्यापर्यंत उद्घाटन झालं नव्हतं, आम्ही हे सतत ओरडत होतो. दिघा रेल्वे स्टेशन साधारणपणे 9 महिने तयार होतं, उद्घाटन झालं नव्हतं. उरण लाईन परत तसंच तयार होतं, उद्घाटन झालं नव्हतं. का तर निवडणुका थोड्या दूर होत्या. आता निवडणूक तोंडावर आल्यानंतर कोस्टल रोड पूर्णपणे झालं नाही आहे, पण हे सगळं करत असताना कोस्टल रोड पूर्ण न झालं असताना देखील श्रेय आम्हाला घ्यायचं आहे, म्हणून उद्घाटन आम्हीच करणार असं ह्या खोके सरकारने ठरवलेलं आहे. असो हे मुंबईकरांना माहिती आहे. ही गंमत जम्मत जर एका बाजूला चालू असेल, जसं पुण्याचं एअरपोर्टचं नवीन टर्मिनल बिल्डिंग आहे, 4 महिने तयार झालेली आहे, उद्घाटन नाही, हे सगळं जर एका बाजूला सुरू असलं तरी दुसऱ्या बाजूला मुंबईकरांसाठी खूप मोठा विषय हा आहे की मुंबईचा रेसकोर्स. लक्षात घ्या, मुंबईचा रेसकोर्स हे नुसतं रेसकोर्ससाठी ओळखलं जात नाही, तर त्या रेसकोर्सवर 226 एकर जी मोकळी जागा आहे, मोकळं मैदान आहे, तिथे दररोज हजारो मुंबईकर चालायला जातात, धावायला जातात, योगा करायला जातात. एक लाफ्टर क्लब आहे, एक ब्लाइंड क्लब आहे, आपले जे काही पेट्स असतील, कुत्रे किंवा मांजरी वगैरे, हे फिरवायला नेत असतात. कॉन्सर्ट्स होत असतात, कार्यक्रम होत असतात. सामान्य नागरिकासाठी ओपन असलेली एकमेव जागा एवढी मोठी ही रेसकोर्स आहे. आणि ही रेसकोर्स आपल्याला आठवत असेल की ह्या रेसकोर्सवर 2 जानेवारीला मी बातमी आपल्या माध्यमातूनच लोकांसमोर आणली की एक बिल्डर मित्र आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे, जे मुंबईचे नाही आहेत, त्यांना मुंबईबद्दल काही नाही, जमिनी गिळायच्या असतात, बिल्डिंग बांधायच्या असतात, असे बिल्डर मित्र 4 RWITCच्या कमिटी मेंबर्सबरोबर साटेलोटा करत होते. आणि त्यानंतर बातमी फोडल्यानंतर लगेच ते मला वाटतं आपल्या माध्यमातूनच सगळीकडे लीक झालं, ते म्हणजे मिनिट्स मुख्यमंत्र्यांच्या समोरचे. आता हे झाल्यानंतर आपल्याला आठवत असेल मी पहिली भूमिका घेतली, खासदार साहेबांनी भूमिका घेतली की तिथे आम्ही जे मुख्यमंत्री घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगत होते की आम्ही क्लब हाऊस बांधू, 50 मेंबरशिप RWITC एक लाज म्हणून, ब्राईब म्हणून कदाचित मुख्यमंत्र्यांना देत होते, ह्याला आम्ही विरोध केल्यानंतर MC म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटरनी चहल साहेबांनी तिथे जाऊन ओपन हाऊस घेतलं आणि सांगितलं नाही नाही आता आम्ही क्लब हाऊस बांधणार नाही, आम्ही मेंबरशिप देणार नाही, पण आम्ही इथे अंडरग्राऊंड कार पार्क करू आणि थीम पार्क करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.